शेतकरी बंधूंनो, प्रत्येक पिकामध्ये त्या पिकाची योग्य वेळेमध्ये वाढ होण्यासाठी, फुलं लागण्यासाठी आणि पीक परिपक्व होण्यासाठी हार्मोनची आवश्यकता असते. आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आपण अन्नद्रव्य देत असतोत, खतं औषधं देत असतोत, आता हार्मोन हा नेमका काय प्रकार आहे? तर शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये उदाहरणार्थ सोयाबीन हे पीक जर आपण गृहीत धरलं तर या पिकामध्ये 3 ते 3.5 महिन्याचा हा कालावधी असतो. याच्यामध्ये वाढीची अवस्था येते, फुलं लागण्याची अवस्था येते आणि परिपक्वतेची अवस्था येते, अशा 3-4 याच्यामध्ये अवस्था येत असतात. तर पिकाचे अन्नद्रव्याचं काम हे वाढीमध्ये सुरुवातीला व्हावं, त्याच्यानंतर फुलं लागावेत, याच्यासाठी हे हार्मोन कार्य करत असतात. म्हणजे सुरुवातीला पिकाची वाढ करून घेणं, त्याच्यानंतर वाढ योग्य झाल्याच्यानंतर पिकाला फुलं लावणं आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये झाल्याच्यानंतर हे पूर्ण पीक परिपक्वतेकडे नेणं, हे हार्मोन त्या ठिकाणी पिकामध्ये कार्य करत असतात. समजा एखादं पीक हे 3 महिन्याचं असेल आणि त्याची फक्त वाढच होत राहिली कंटिन्यू, तर मग आपल्या पिकाला फुलं लागणार नाहीत आणि हे परिपक्व देखील पीक लवकर होणार नाही, जर हार्मोन त्या ठिकाणी कार्य करत नसतील. पण पिकाच्या कालावधीनुसार हे हार्मोन त्या ठिकाणी काम करत असतात. तर हे झालं हार्मोनचं कार्य. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिबरलिक ॲसिड या हार्मोनबद्दलची माहिती पाहणार आहोत. आपली एक लाईक पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असते, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी बंधूंनो, जिबरलिक ॲसिडमध्ये देखील मार्केटमध्ये अनेक प्रकारानुसार उपलब्ध होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिबरलिक ॲसिड 0.001% जे येतं याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, जिबरलिक ॲसिड हे एक पिकासाठी बनवलेलं हार्मोन आहे. पिकामध्ये पेशींची वाढ होण्यासाठी, फळांची वाढ होण्यासाठी पिकामध्ये देखील हे उपलब्ध असतं, परंतु याची मात्रा ही खूप कमी प्रमाणात असते. पिकाच्या योग्य अवस्थेनुसार आपल्याला याचा वापर करावा लागतो. पिकाचे उत्पादन जवळपास फळपिकं जे आहेत त्याच्यामध्ये आपण 5 ते 10% जिबरलिक ॲसिडचा वापर करून किंवा वेगळ्या संजीवकांचा वापर करून आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर इतर जे पिकं आहेत, नगदी पिकं, सोयाबीन कापूस असेल, नंतर कडधान्यवर्गीय पिकं असतील, या पिकावरती फवारणीमधून वापर करून आपण याचं उत्पादन जवळपास 5 ते 6% त्या ठिकाणी वाढवू शकतो. अगदी कमी खर्चामध्ये योग्य व्यवस्थापन करून आपण आपल्या पिकाचं त्या ठिकाणी उत्पादन वाढवू शकतो. हे आपण कोणकोणत्या पिकावरती वापर करू शकतो? तर शासनाच्या कृषी विभागाने काही पिके दिलेली आहेत ज्याच्यावरती आपण याचा वापर करू शकतो. यांचं प्रमाण देखील पिकानुसार वेगवेगळं येतं, याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की पिकानुसार कधी वापरायचं आणि फवारणी कधी करायचं हे डिटेल तुम्हाला पाहावं लागणार आहे. जर तुम्हाला याचा पिकामध्ये योग्य वापर करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण सुरुवातीला ऊस या पिकामध्ये याचा वापर कधी करावा आणि प्रमाण किती असावं याबद्दलची माहिती पाहू. तर ऊसामध्ये नेमका याचा फायदा काय होतो हे सुरुवातीला पाहू. कांड्यांचा आकार वाढण्यासाठी, त्याच्यानंतर जे पानं आहेत या पानांचा आकार वाढण्यासाठी देखील फायदा होतो. आता पानांचा आकार जर वाढला तर त्या ठिकाणी जी प्रकाशसंश्लेषण क्रिया आहे ही वेगाने होते आणि पीक अन्ननिर्मिती हे जास्त प्रमाणात करतं, कारण पिकाचे पानांची लांबी ही जास्त असेल तर अन्ननिर्मिती ही जास्त होत असते. आणि साहजिक आहे, तुमच्या पिकामध्ये अन्ननिर्मिती जास्त झाल्यामुळे पिकाची वाढ झपाट्याने होते आणि कांड्यांचा आकार त्या ठिकाणी वाढत असतो. तर पहिला जो स्प्रे आहे तुम्ही ऊस या पिकामध्ये 40 ते 45 दिवसामध्ये करू शकता. दुसरा स्प्रे हा तुम्ही 70 ते 80 या दिवसामध्ये करू शकता. प्रमाण हे योग्य घेणं गरजेचं आहे. प्रमाण तुम्हाला एका एकरसाठी 72 मिली घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यामधून. 200 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 72 मिली हे संजीवक टाकायचं आहे जिबरलिक ॲसिड 0.001% आणि याची फवारणी एका एकरमध्ये करायची आहे. त्याच्यानंतर कापूस या पिकामध्ये तुम्हाला पहिला स्प्रे हा 40 ते 45 या दिवसामध्ये घ्यायचा आहे आणि दुसरा स्प्रे हा 70 ते 80 दिवसामध्ये घ्यायचा आहे. कापसामध्ये देखील 5 ते 6% उत्पादन वाढलेलं आहे. प्रमाण देखील ऊसामध्ये जे आहे घेतलेलं आहे तेच सेम या ठिकाणी घ्यायचं आहे, 72 मिली घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 72 मिली एका एकरसाठी तुम्हाला हे वापरायचं आहे. त्याच्यानंतर भुईमूग या पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. भुईमूग पिकामध्ये देखील उत्पादन वाढण्यासाठी याची मदत होते. पहिला स्प्रे तुम्ही 30 ते 35 दिवसामध्ये घ्यायचा आहे आणि दुसरा स्प्रे तुम्ही ज्यावेळेस फुलोरा अवस्था असते भुईमूग या पिकामध्ये त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. प्रमाण सेम तेच घ्यायचं आहे, 72 मिली 200 लिटर पाण्यामधून एका एकरसाठी. त्याच्यानंतर केळी या पिकामध्ये
तीन वेळेस याचा वापर आपण करू शकतो. पहिला स्प्रे तुम्हाला तिसऱ्या महिन्यात घ्यायचा आहे, दुसरा स्प्रे हा पाचव्या महिन्यात घ्यायचा आहे लागवडीनंतर, आणि तिसरा स्प्रे हा तुमचे फळं लागल्याच्या नंतर घ्यायचा आहे. तर केळी या पिकामध्ये हे काय काम करतं, तर ज्यावेळेस पहिला स्प्रे तुम्ही घेणार वाढीसाठी हे काम करतं, दुसरा स्प्रे तुम्ही घेतला त्यावेळेस हे जे फ्लोरा अवस्था असते याच्यामध्ये देखील कार्य करतं, आणि तिसरा स्प्रे जो तुम्ही फळं लागल्यावर घेतला तर फळांचा आकार वाढण्यासाठी हे काम करतं. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळा रोल त्या ठिकाणी करतं, फक्त योग्य प्रमाणामध्ये याचा वापर करा. तर याचं प्रमाण जे आहे केळी या पिकासाठी 108 मिली 200 लिटर पाण्यातून एका एकरसाठी याची फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर कॅबेज आणि कॉलीफ्लावर हे जे दोन पिकं आहेत याच्यामध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. फ्लावरचा फुलकोबीचा आकार वाढण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो. पहिला स्प्रे तुम्ही 45व्या दिवशी घ्यायचा आहे, दुसरा स्प्रे तुम्ही 65व्या दिवशी घ्यायचा आहे. प्रमाण जे आहे 72 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यामधून. त्याच्यानंतर द्रांक्षी या पिकामध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. पहिला स्प्रे तुम्ही 30 ते 35 या दिवसामध्ये घ्यायचा आहे, तुमची प्रुनिंग म्हणजे छाटणी झाल्याच्या नंतर 30 ते 35 दिवसांनी. त्याच्यानंतर दुसरा स्प्रे हा तुम्ही मॅच हेड स्टेज जी असते त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर वांगी आणि भेंडी या पिकामध्ये तुम्ही पहिला स्प्रे हा 35 ते 36 या दिवसामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर दुसरा स्प्रे हा तुम्ही जवळपास 70 ते 72 या दिवसामध्ये घेऊ शकता, आणि तिसरा स्प्रे 105 ते 107 या दिवसामध्ये घेऊ शकता. तर वांगी आणि भेंडी या पिकासाठी प्रमाण याचं जास्त आहे, 180 मिली 200 लिटर पाण्यामधून प्रति एकर याची फवारणी घ्यायची आहे. प्रमाण त्या ठिकाणी योग्य लक्षात ठेवा, वाटल्यास तुमच्या वहीमध्ये नोंददेखील करून घ्या, किंवा ज्यावेळेस तुम्ही कृषी विक्रेत्याकडे जाल खरेदीच्या वेळेस त्याचं योग्य प्रमाण लिहून घ्या. परंतु एवढ्या डिटेलमध्ये प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं नसतं, पण पिकानुसार जे प्रमाण आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण हे एक संजीवक आहे आणि याचा अतिरिक्त जर वापर आपण पिकावरती केला तर त्याचा दुष्परिणाम देखील पिकावरती होत असतो. त्याचबरोबर कांदा या पिकामध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. कांदा या पिकामध्ये याचा वापर करण्यासाठी पहिला स्प्रे तुम्हाला 25 ते 30 या दिवसामध्ये घ्यायचा आहे. शक्यतो जे काही रब्बीचा कांदा असतो म्हणजे आपल्याला ज्या पीक कांद्याची साठवणूक करायची आहे, तर या कांद्यामध्ये जिबरलिक ॲसिड किंवा कुठल्याही संजीवकाचा वापर करू नका, जेणेकरून त्या कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढणार नाही. कारण ज्यावेळेस आपण संजीवकांचा किंवा अतिरिक्त खतांचा वापर करतो तर कांदा जास्त प्रमाणामध्ये पोसला जातो, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं, आणि हा कांदा साठवणुकीसाठी जर आपण वापरला तर तो सडण्याचं प्रमाण जास्त होतं, किंवा त्याची जी सेल्फ लाईफ असते 6-7-8 महिन्याची, तर ही सेल्फ लाईफ कमी होते, ती जवळपास 3-4 महिन्यापर्यंतच येते आणि आपला लवकर कांदा त्या ठिकाणी खराब होत असतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो या जिबरलिक ॲसिड या संजीवकाचा किंवा या हार्मोनचा वापर करत असताना योग्य पद्धतीने करा, आणि पिकाच्या नुसार जे प्रमाण सांगितलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून जो तळागाळातला शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हे कृषीचं ज्ञान पोहोचेल आणि त्यांना पिकाच्या उत्पादनामध्ये कमी खर्चामध्ये वाढ करण्यासाठी फायदा होईल. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद.